महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बॅग तपासणीवरनं राजकीय महाभारत सुरू झालेलं आहे. उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांकडनं तपासण्यात आल्यात. विरोधकांच्या जशा बॅगा तपासल्या तशा सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या देखील बॅगची तपासणी करण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या बॅगची तपासणी का केली जात नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बॅगांची ही अशी तपासणी सुरू झाली आहे. यवतमाळच्या वणीत उद्धव ठाकरेंचा हेलिकॉप्टर लँड होताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं हेलिकॉप्टर मधील सामानाची तपासणी सुरू केली. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या पथकातील अधिकाऱ्यांची चांगली शाळा घेतली. काय नाव तुमचं? माझं अमोल गाठे नाव आहे. कुठे राहणार आहे? अमरावतीचा. ठीक आहे. कोणाकोणाच्या हातावरून बॅग तपासले? नाही, माझी तपासता बरोबर आहे. माझ्या आधी कोणाची तपासली? पहिलाच दौरा तुमचा. कोण? हो, माझा पहिला आहे. पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले? नाही साहेब, 4 महिने. 4 महिन्यात एकाची नाही तपासली? मीच पहिला गिरायक सापडलो. उद्धव ठाकरेंनी प्रचारसभेत बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून तुफान टोलेबाजी केली. आणि यंत्रणेला मी सांगितलंय की मी काही रागावलेलो नाही अजिबात. तुम्ही तुमचं कर्तव्य करता, मी माझं कर्तव्य करतोय. मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदीशांची बॅग तपासलीस का रे? तपासायला हवी की नको? त्या दाढीवाल्या मिंद्याची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटाची तपासायला हवी की नको? दुसरा तुमचा कोण? तरबूज? त्याची बॅग तपासायला हवी की नको? लोकसभा निवडणुकीच्या काळात नाशिकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांच्या चौकशीचं काय झालं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. कोणते शहाजी बापू? त्यांच्या गाडीत 15 कोटी सापडले, 5 कोटी दाखवले. हा, त्यांचं नाव तर आलंच नाही. हे जे खेळ चालले ते बंद करा, नाही तर आम्हाला आमचा खेळ सुरू करावा लागेल. महाविकास आघाडींच्या नेत्यांच्याच वाहनांची तपासणी करा, तर आम्हाला त्याबाबत गांभीर्यानं विचार करावा लागेल. तिकडे सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंच्या बॅगाही तपासण्यात आल्या. या मुद्द्यावरून अमोल कोल्हेंनी त्यांच्या स्टाईलनं समाचार घेतला. दुसऱ्यांदा बॅगा चेक केल्या, त्या दिवशी कर्जत जामखेडला गेलो तेव्हाही बॅगा चेक केल्या, आत्ता आलो तेव्हाही बॅगा चेक केल्या. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, खेड शिवापूरला गाडी पकडली गेली ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची नव्हती, ती धनुष्यबाणवाल्यांची होती. आणि जशा आमच्या बॅगा चेक झाल्या तसे धनुष्यबाणाचे नेते आल्यानंतर त्यांच्या सुद्धा एकदा बॅगा लोकांसमोर चेक करा. विरोधी पक्षावर दबाव आणण्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. पक्ष लोकांना त्रास देण्यासाठी आणि विरोधी पक्षावर दबाव करण्यासाठी खूप साऱ्या हातकंड्यांचा वापर केला जातोय. हे प्रलोभन दाखवून आता हे तपासणं म्हणजे काय? एकनाथ शिंदे साहेबांची एवढ्या बॅगा जातात, किती बॅगांची येतात, सगळ्यांची चेक करायला पाहिजे अपेक्षित आहे मला. दुर्दैवाने असं जर घटना होत असतील तर हे फार दुर्दैव आहे. म्हणजे मला मुख्य निवडणूक आयोगाच्या खरंच आयोगाच्या आयुक्तांना सांगणं आहे की त्यांनी स्वतः या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. उद्धव ठाकरे हे कोणी विशेष व्यक्ती नाहीत, त्यामुळे त्यांच्या बॅगांची तपासणी झाली तर गैर काय असा सवाल भाजपनं उपस्थित केला. उद्धव ठाकरे काही या देशाचे काही स्पेशल नागरिक नाहीयेत. या देशातल्या प्रत्येक नागरिक, मग तो कोणी असो, त्याची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, त्या यंत्रणेला आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा हेलिकॉप्टर विमानातना उतरल्यावर बॅग चेक केल्याचं आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांची सुद्धा यातून सुटका झालेली नाही आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं या देशामध्ये संविधानानं, लोकशाही मार्गानं निवडणूक आयोगाला अशा प्रकारचा तपासणीचा अधिकार दिलेला आहे. उद्धवजी ठाकरेने याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि अशा प्रकारच्या बॅगेतून काही नेत नसाल तर तुम्हाला चिंता करायचं काही कारण नाही. निवडणूक प्रचार आता निम्मा संपलाय. प्रचार रंगात आलेला असताना फक्त विरोधकांच्या बॅगांची तपासणी झाल्यानं आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतला जातोय.
ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.